आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक आहे मी मुळीच ढळणार नाही नक्कीच पहिलं करिंथ अध्याय पंधरा वचन अठ्ठावन्न म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात म्हणून तुम्ही स्थिर व व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिक अधिक तत्पर असा प्रभूच्या कामात तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात म्हणून तुम्ही स्थिर व अढळ राहा मला हे वचन आवडतं या एकाच वचनावर कितीतरी संदेश दिले जाऊ शकतात स्थिर राहा अढळ रहा आपली वृत्ती अशी असावी मी मुळीच ढळणार नाही शब्द हे दाखवतो की तुमची प्रतिज्ञा मोडून त्यात बदल करायला कारण हवं केवळ तुम्ही प्रतिज्ञा केली म्हणजे असं नाही जिथून तुम्ही सुरुवात केली तिथेच पुन्हा जा तुमच्यावर कुठलाही दबाव येणार नाही जिथून तुम्ही सुरुवात केली तिथेच तुम्हाला पुन्हा ढकलण्यासाठी सैतान धडपडत असतो सतत तुम्ही इस्रायलींकडे पहा वचनदत्त भूमीकडे जाण्यासाठी ज्या अरण्यातून त्यांना जाणं होतं त्या अरण्यात त्यांनी प्रवेश केला त्यांना वचनदत्त भूमीत पोहोचायचं होतं त्यांना गुलामगिरीतून सुटायचं होतं मिसरीतल्या वचनदत्त भूमीत जाण्यासाठी पण त्यासाठी ते त्यांना अरण्यातून जावं लागणार होत तिथे जाण्यासाठी त्यांना फक्त अकरा दिवसांचा प्रवास करावा लागणार होता पण चाळीस वर्ष लागले त्यांना याला पुष्कळ कारण आहेत पण त्यातलं एक हे की प्रत्येक वेळी गोष्टी कठीण होत गेल्या जिथून ते आले होते तिथे त्यांना परतायचं होतं सैतान दबाव आणू पाहिल आणि आपण दिलेलं कोणतंही वचन मोडायला तो आपल्याला भाग पाडेल मग ते सकाळच्या प्रार्थनेचं वचन असो साप्ताहिक शास्त्राभ्यासाचं वचन असो किंवा चर्चमधील कोणत्याही सेवेचं वचन असो या सभेला तुमच्याबरोबर येऊच असं वचन तुम्हाला किती जणांनी दिलं असेल याची गंटी करता येणार नाही पण ते आले नाहीत तुम्ही हातवर करा बघू याचं कारण काय कारण सैतानाने त्यांच्यावर दबाव आणला काहीतरी करून इकडे येण्याविषयी त्याने त्यांचं मन बदललं त्यांचं वचन बदललं असं काही त्यांच्या मार्गात आलं ज्यामुळे जे वचन त्यांनी पाळायचं ठरवलं होतं ते पाळणं त्यांना सोपं जाणार नव्हतं तुम्ही हे उत्तम प्रकारे समजून घ्या की कठीण गोष्टी करण्यासाठी तुमचा अभिषेक झालाय सगळं काही सोपं नसणारच आहे आपल्या समाजात आपण सुखसुविधा यांची आराधना करतो असं वाटतं आणि आपण यावर विजय मिळवणार आहोत असाही काय असतो जेव्हा आपल्याला गरज असते खंबीरतेची ग्रीक भाषेत खंबीर म्हणजे अढळ सुरक्षित परंतु मूळ अर्थ असा की नैतिकदृष्ट्या भक्कम म्हणजेच तुमची जीवनशैली कोणत्या प्रकारची असावी यासाठी तुम्ही आपलं मन हे तयार करायला हवं आणि हे तुमच्या पूर्वीच्या जीवनशैलीपेक्षा अगदी वेगळं आहे कारण येशू हा तुमच्या जीवनशैलीची गुंतागुंत करतो त्याला असं वाटत नाही तुम्ही त्याला केवळ वा, रविवारी सकाळी चर्चला जाण्यापुरतंच मर्यादित ठेवावं त्याला या मर्यादेतून बाहेर पडायचंय तुमच्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारच्या चला आता त्याला या सगळ्यात आहे की तुम्ही काय घातलंय काय खाताय तुम्ही कुणाबरोबर फिरताय तुम्ही तुमच्या पैशांचं काय करताय तुम्ही कशाविषयी बोलताय तुम्ही काय विचार करताय त्याला तुमच्या प्रत्येक योजनेत सहभागी व्हायचंय तो अशांच्या शोधात जेत, कुर नाही जेत रविवार सकाळचे संत आणि सोमवार सकाळचे पापी रविवार सकाळचे योद्धे आणि सोमवार सकाळचे कुरकुरणारे अनेक वर्षांपूर्वी आम्ही मी मुळीच ढळणार नाही हे गीत गायचो मी मुळीच कधी मुळीच ढळणार नाही आणि एक सांगू हे गीत रविवारी गायला खूप सोप्प वाटायचं पण सोमवारी ढळणं सुद्धा सोप्प व्हायचं आपण हे गीत आपल्या जीवनात आणलं पाहिजे काल जेव्हा मी प्रार्थना केली तेव्हा मी लोकांनी निर्णय घ्यावा म्हणून प्रार्थना केली किती जणांनी या सभेमध्ये कुठला तरी निर्णय अगोदरच घेतलेला आहे मला विश्वास आहे आज दुसरे कोणी निर्णय घेतील आणि मला विश्वास आहे की तुम्ही एका द्विधा मनस्थितीत असाल पण कदाचित गोंधळलेलीही कदाचित दोन मतांमध्ये लटपटणार आहे पण मला खात्री आहे तुमच्यापैकी काही मनाची तयारी करणार आहेत माझा विश्वास मला ठाऊक आहे मला माहिती देवाने मला का बोलावलंय मी कुठून आले हे मी जाणते पण मी कुठे जाणार हे देखील मी जाणते तडजोडीने मी वैतागलेले आहे मला विश्वास आहे ही माझी भूमिका आहे आणि मला परवा नाहीये कुणाला हे आवडतं किंवा मी कशाचा त्याग करते किंवा मी कशातून जाते मी मुळीच ढळणार नाही माझ्या विश्वासापासून माझ्या वचनापासून सुद्धा बघा तुम्ही एकतर कशासाठी तरी उभं राहायला हवं किंवा मग या भूतलावर प्रत्येक गोष्टीत पडण्यातच तुमचा अंत होईल माझ्या विश्वासाची मला खात्री आहे देवाने मला का बोलवलंय ते मी जाणते मला परवा नाही किती जणांना हे आवडतंय माझ्यावर किती टीका होईल पण मी मुळेच ठळणार नाहीये कारण जेव्हा जोराचा धक्का दिला जातो मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही तुम्हाला हे समजलं पाहिजे की जेव्हा हे सगळं संपेल आणि हे संपेलच तुम्ही इतर कोणाला नाही देवाला उत्तर देणार आहात आणि देवच तुम्हाला विचारेल तुमच्याविषयी प्रत्येक माणूस देवासमोर उभा राहील आणि आपल्या जीवनाचा हिशोब देईल रोमकरा चौदा बारा प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस देवासमोर उभा राहील आणि आपल्या जीवनाचा हिशोब देईल आपल्या जीवनाचा मला फक्त हेच ऐकायचं हे शाबास माझ्या भल्या आणि विश्वासू अशा दासा या देवाची स्तुती करा चला प्रेषितांची कृत्ये वीस चोवीस पौलाला काही कठीण प्रसंगातून जावं लागलं नाही का अशा पुष्कळ गोष्टी ज्यातून आपल्यापैकी पुष्कळांना जावं लागलं फिलिपेकरांस मध्ये जेव्हा पाऊल म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आनंदित व्हा मी म्हणेन आनंद करा तुम्ही हे जाणून घ्या तो कुठे होता जेव्हा त्याने हे लिहिलं तो तुरुंगात होता पण तो तुरुंग आजच्या तुरुंगासारखा नव्हता मला पौलासारखं तुरुंगात जायची संधी मिळाली होती आणि पाऊल होता त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत मी होते कारण तो जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्यातून त्या ते शहराचं गटार वाहत होत तो अगदी गुडघाभर इतक्या मलिद्यात उभा उभा होता कदाचित जास्तच घाण आणि गाळ त्याचा आकार जवळपास मला माहीत नाही ते खूप मोठे नव्हते कदाचित इथून इथून इथपर्यंत इत आणि तितकंच खोल सुद्धा आणि तिथे उभं राहून पाऊल म्हणतोय प्रभू मध्ये आनंद माना मी पुन्हा म्हणेन आनंद माना तो भावनावश होऊन असं बोलतोय का सांगा मला पौल घोषणा करतोय आणि मला वाटतं पौल मंडळीलाच हे सांगत नव्हता तर त्याला स्वतःला हे ऐकण्याची गरज होती जेव्हा आपण अशा कठीण प्रसंगातून जातो तेव्हा स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी आपण मोठ्याने बोलायलाच हवं की धीर सोडू नकोस म्हणूनच मी हे सांगते सैतानाला प्रत्युत्तर द्या देववचनाची घोषणा करा तुमचं मूख हे शस्त्र शस्त्रच आहे आणि तुम्ही ते वापरायलाच हवं स्वतःविरुद्ध नव्हे तुमच्या भविष्याविरुद्धही नाही पण सैतानाविरुद्ध तुम्ही आपल्या मुखाने देववचन बोला ज्याच्याजवळ माझं वचन आहे त्याने ते विश्वासाने बोलावं प्रगतीकरणात येशूला पांढऱ्या घोड्यावर बसलेलं आणि त्याच्या मुखातून दुधारी तलवार निघालेली दाखवलेलं आहे आणि माझ्या मते मा ते, ते हेच दाखवतं की तो देवाचं वचन सांगत होता आणि पौल असं म्हणतो पौलाविषयीच आपण बोलत आहोत जो तुरुंगात होता गटारात होता प्रेषितांची कृत्य वीस चोवीस मध्ये लिहिले परंतु यापैकी कशानेही मी ढळणार नाही तुम्हाला हे वाचून काय वाटतं माहीत नाही पण माझं अगदी असं होतं की व्हा हे वाचून मला म्हणावंच वाटतं की हो अशी व्यक्ती व्हायला मला खरंच आवडेल यापैकी कशानेच मी ढळत नाही मी आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करत नाही बघा आपण स्वतःवर प्रेम करायला हवं पण जर आपण आपल्याच प्रेमात पडलो तर कशातूनही निभावणार नाही कारण आपण आपल्याच सुखसुविधांची जास्त काळजी घेणारे असू जर मी आपली धाव आनंदाने संपवतो तर यातलं मी हे एवढंच वाचणार आहे काही वर्षांपूर्वी मी संपूर्ण वर या संपूर्ण मालिकेवर संदेश दिलाय कारण मला हे आवडतं यापैकी कशानेच मी ठरत नाही अद्भुत आज कुणाला तरी हे कळायलाच हवं लोकांच्या बोलण्याची मला मला परवा नाही सैतान काय करेल याची मला परवा नाही मग वेळ कितीही लागो मला परवा नाही मला न दिसणाऱ्या गोष्टींची मला परवा नाही न होणाऱ्या जाणीवेची मला परवा नाही माझा विश्वास मी जाणते मी जाणते इशूने माझ्यासाठी मरण पत्करलं मी जाणते देववचन सत्य आहे मी जाणते देव काही मनुष्य नाही म्हणून तो लबाडी करेल मी जाणते तो माझा मध्यस्थ आहे मी जाणते देवाची वचनं खरंच सत्य आहेत मी जाणते की तो मी विश्वासू राहिल्यास मला पारितोषिक देईल मी मागे जाणार नाही मी तुम्हाला आज माझ्या मनातील निश्चयांविषयी सांगणार आहे माझं मन तुमच्या पुढे उघड करताना मी तुम्हाला हे हे सांगणार आहे की मी कुठे होते आणि इथवर कशी आले आपण बसल्या जागी दर आठवड्यात चमत्काराची वाट पाहू शकत नाही खर तर आपण इथे आहोत हाच एक चमत्कार आहे तारण एक चमत्कार आहे आपण कोणतेही प्रयत्न केले नसले तरी देव कधी कधी आपल्यासाठी मार्ग उघडतो पण मी सांगते तुमच्या जीवनातील हवे याचा लाभ घेण्यात आणि त्यातून पार पडण्यात जाणार आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य नाही ज्यामुळे आपल्याला भोवतालच्या गोष्टी समजतील मी पुढे जाऊ शकेन असं मला वाटत नाही मी हीच प्रार्थना वर्षभर करते मला काहीच उत्तर मिळालेले नाहीये मला कुणाच्या दुखण्याची किंवा त्यांच्यावर आलेल्या प्रसंगांची थट्टा करायची नाही मी सांगते की जे गरजेचं आहे ते आहे जे गरजेचं आहे ते तुमच्याजवळ आहे आणि शास्त्र सांगतं आणि वचन देतं की देव आपल्या वाट्याला आपल्या सहनशक्ती पलीकडचं काही देत नाही पण प्रत्येक परीक्षेबरोबर तो मार्ग ही असतोच कारण तोच एक मार्ग आहे आपण असं म्हणता कामा नाही की मला हे सहन होत नाही मी हे करू शकत नाही मी हे आणखी एक दिवसही सहन करू शकत नाही प्रत्येक वेळी आपण असंच म्हणतो त्यामुळे आपण स्वतः अशक्त होतो कमकुवत होत जातो कमकुवत होतो आणि कित्येकदा लोक माघार घेतात सोडून देतात कित्येकदा ते मागे घसरतात ते पुन्हा मिसराकडे वळतात पण त्यांना भाग पडत म्हणून नव्हे तर त्यामुळे की विश्वासाचं चा चा चांगलं युद्ध कसं लढायचं आणि मी मुळीच ढळणार नाही हे कसं म्हणायचं हे त्यांना माहित नसतं जर तुम्ही गरिबीतून वर येण्याच्या प्रयत्नात आहात आणि देवाच्या आशीर्वादांविषयी तुम्ही त्याच्या वचनात वाचलंय आणि तुम्ही दशांश देणारे देणारे आपली भूमिका करणारे तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची काळजी घेणारे आणि चांगले करणारे आहात तर सैतानाला सांगू देऊ नका की तुमची भरभराट होणार नाही तुमच्याकडे काही नसणार तुम्ही म्हणता ऐक असा एक दिवस येईल की शहरातील कोणत्याही दुकानात जाऊन मी मला हवं ते घेऊ शकेन त्यावेळी मला माझ्या पाकिटाचा विचार करावा लागणार नाही मी मनसोक्त खरेदी करू शकेन नक्कीच मला सतत वडापाव खायची गरज भासणार नाही मला जर चायनीज खायचा असेल मी खाऊ शकेन मला पन्नास टक्के खरेदी करावी लागणार नाही मला हवं तिथे मी जाणार छान छान कपडे घालणार कारण मी देवाचं राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे मी तुम्हाला सांगते जर तुमच्यामध्ये धार्मिकता आहे तर तुम्ही जवळपास अर्धे वेळे आहात तुमच्या लक्षात हे आलं नसेल की येशू ज्यांना सहन करू शकत नव्हता ते होते धार्मिक दुरात्मे <laughs> आयुष्यभर मी त्या लोकांना कधीच समजू शकणार नाही ज्यांना नेहमी सगळ्यांना हेच सांगायचं असतं की त्यांच्याकडे त्यांच्याकडे काहीच नाही तुम्हाला हे देववचनात कधीच सापडणार नाही आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो पण ते आपल्यावर ताबा घेऊ शकत नाही तुम्ही आशीर्वादित नसताना इतरांसाठी आशीर्वादित कसे ठरवू शकाल सांगा तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा जर तुम्ही आहात तिथून सुरुवात केली नाही तर इच्छित स्थळी तुम्ही पोहोचणार नाही परंतु निराश होऊ नका सैतानाला तुम्हाला सांगू देऊ नका की तडजोड करा तडजोड करू नका सैतानाला हे सांगू देऊ नका की तुमच्या कामात तुम्हाला बढती मिळणार नाही सैतानाला हे सांगू देऊ नका आयुष्यभर तुम्ही एकटेच राहणार आहात सैतानाला हे सांगू देऊ नका तुमचे कुणाशीच चांगले संबंध नसतील त्याची व्यर्थ बडबड ऐकणं थांबवा आणि म्हणा सैताना मी मुळीच ढळणार नाही मी जो कोणी आहे आणि देववचन आणि त्याचे अभिवचन या जो कोणीसाठीच आहे बघा फक्त देवच तुमच्यासाठी खूप काही करू शकतो मी तुमच्या पुढे जीवन आणि मृत्यू ठेवलंय जीवनाची जीवना निवड करा तुम्हाला निवडी करायचे आहेत मी तीन वचनं वाचणार आहे पहिले राजे अठरा एकवीस तुम्ही कुणाच्या जा मागे जाणार आहात याचा निश्चय करा आणि दोन मतांमध्ये लटपटणं थांबवा जर तुम्ही बालाला भजणार आहात तर बालालाच भजा आणि जर तुम्ही देवाला भजणार आहात तर देवाला भजा मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाच वाटत नाही मला रेस्त्रो मधल्या डोके दुखवणाऱ्या प्रार्थना करायची गरज नाही मी जोरजोरात ओरडून स्वतःलाच मूर्ख ठरवण्याची गरज नाही पण जेवताचा प्रार्थना करायची मला लाज वाटणार नाही जेव्हा मी रांगेत माझ्या मैत्रिणी बरोबर असते आणि आम्ही देवाविषयी बोलत असतो तेव्हा मला कुजबुजण्याची गरज नाही प्रगतीकरण तीन वचन पंधरा आणि सतरा आपल्याला काही चांगल्या गोष्टींविषयी सांगितलं गेले ते म्हणतं देव कोमट प्रतिज्ञा वेशतो गरम किंवा थंड असा पण कोमट असू नका कारण जर तुम्ही कोमट असाल तर तो तुम्हाला त्याच्या तोंडातून थुंकून टाकेल यहोशवा चोवीस पंधरा मिनटं ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपणासाठी निवडून घ्या पण मी आणि माझे घराणे आम्ही तर परमेश्वराचीच सेवा करणार जर तुम्ही देवाचीच सेवा करणार असाल तर धार्मिकतेने देवाची सेवा करा मी सांगते दर आठवड्या चर्चला गेल्यामुळे कुणी पुरते वेडे होत नाहीत हे समाजमान्य आहे आणि करता येण्याजोगी चांगली गोष्ट आहे ही पण जर याचा प्रभाव तुमच्या जीवनावर व्हायला लागला तुमच्या कामावर व्हायला लागला जर तुमच्या प्रतिज्ञेचा प्रभाव कौटुंबिक सभांवर व्हायला लागला तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या प्रतिज्ञा तुम्ही नेल्यात तर मग तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल जर तुम्ही खरंच आवेशाने पेटलेले आहात तर प्रभू येशू बरोबर चालल्यामुळेच फक्त <laughs> तुम्ही मोठी किंमत भरणार आहात येशू न म्हटलं जर कुणाला माझा शिष्य व्हायचंय तर त्याने आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे तो निस्वार्थ जीवन जगण्याविषयी आणि आपलं काय होईल याविषयी चिंताक्रांत नसण्यासंबंधी बोलतोय नाही का जर तुम्हाला स्वतःच्या सुखसुविधांच्या ईशोआरामाची आणि सोयींची अधिक काळजी असेल तर तुम्ही देवाबरोबर चालण्यात कधीच यशस्वी होणार नाही म्हणून पाऊल म्हणतो यापैकी कशाने मी ढळणार नाही मी माझ्या जीवाचीही पर्वा करत नाही तुम्हाला ठाऊक आहे का की आला त्याच्या जीवाची चिंता का नव्हती कारण त्याच्या जाण्याचं ठिकाण त्याला माहीत होत जगणं हे ख्रिस्त मरण हा लाभ असं तो म्हणतो आज या जगात असेही लोक आहेत जे आपलं जीवन संपवत आहेत अक्षरशः आपलं शारीरिक जीवन सुवार्तेसाठी संपवत आहेत एका शहरात दोन माणसं होती जे भूमिगत होऊन पुस्तकांचं भाषांतर आणि त्या पुस्तकांच्या वितरणाचं काम करत होते ते फक्त आमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीही काम करत होते आणि त्यांना धोका ठाऊक होता ते म्हणाले की आम्हाला परवा नाही ख्रिस्तासाठी प्राण द्यायला आम्ही तयार आहोत मी हे खेदाने सांगते त्या दोघांचं तीन आठवड्यापूर्वी अपहरण करण्यात आलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्यांचे हालाहल करून त्यांना मारण्यात आलं हे आपल्या समाजातही घडतंय आज सुद्धा अगदी आज देखील आपल्याला आपलीच लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना माझ्या सहित कारण आपल्याला थोडा सुद्धा त्रास झालेला चालत नाही याकोबेक सहा आठ आपल्याला द्विधा मनस्थितीविषयी सांगतात द्विधा मनस्थितीतल्या माणसाला देवापासून काहीही मिळणार नाही समाजात मरातब आणि जीवनातील सुखसुविधांसाठी तडजोड करण्याचा मोह हा प्रभू ख्रिस्ताच्या मंडईला आज असलेला मोठा धोका आहे हववेला तडजोड करण्यासाठी मोहात पाडलं गेलं आणि ती पडलीही होती आपल्यालाही तिने बऱ्याच अडचणीत टाकलं खरं तर मला स्वतःला आदमलाच दोष द्यावासा वाटतो कारण प्रमुख होता घराचा आहे जाणता तुम्ही त्याने त्याच्या पत्नीला चांगल्या सूचना द्यायला हव्या होत्या देवाने आदमला सांगितलं आदमने हव्वेला सांगितलं पण त्याने उत्तमरित्या आपलं कर्तव्य पार पाडलं नव्हतं आपण चांगलीच मजा करतोय नाही का योसेला तडजोडीसाठी मोहवण्यात आलं जेव्हा फिरायच्या पत्नीने त्याला वश करू पाहिलं तो तरुण होता तरुणासारख्या उत्कट भावना त्याच्यापाशी नसाव्यात असं वाटतं तुम्हाला त्याने आधीच खूप काही सोसलं होतं तो आरामात निर्णय घेऊ शकला असता की मला मनापासून हे करायचं नाहीये पण तिच्या इच्छेप्रमाणे मी जर वागलो नाही माझ्यावर मरण उडवेल हे म्हणजे पुन्हा परत माझ्या बाबतीत काय माझ्या बाबतीत काय माझ्या बाबतीत काय मी जर हे केलं नाही माझ्या बाबतीत काय मी तुमच्यासाठी ते नंतर करेन मी <laughs> ते थोड्या वेळाने करेन जेव्हा मला डळमळीत झाल्यासारखं वाटेल तेव्हा या क्षणी मी डळमळता कामा नये <laughs> येशू म्हणजे किती गंमत आहे ना बघा माझा येशूवर प्रेम आहे आपण सगळ्यांनाच शुष्क होण्याची गरज नाहीये तुम्ही देवाच्या घरात आहात पण योसेफाने तडजोड केली नव्हती गेहाजीला तडजोड करण्यासाठी मोहवण्यात आलं त्याने तडजोड केली होती येशूला तडजोड करण्यासाठी मोहवण्यात आलं त्याने तडजोड केली नाही जुदासला तडजोड करण्यासाठी मोहवण्यात आलं त्याने केली दानियाला तडजोड करण्यासाठी मोहवण्यात आलं पण त्याने केली नाही प्रत्येकाची परीक्षा घेतली जाते प्रत्येकाचीच कुणालाही माफी नसते आपण एक विश्वासू असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी परीक्षा ही द्यावीच लागते आपण बडबड करू शकतो परंतु कसोटी ही चालण्यातच असते नुसत्या बडबडीत देवाला रस नसतो त्याला हवी असते पूर्वक केलेली वचनबद्धता तुमचा तुमचा प्रभू जो देव त्याच्यावर तुम्ही मनापासून पूर्वक संपूर्ण प्रेम देवाबरोबर आपली भागीदारी म्हणजे एक भाग त्याचा एक भाग आपलाय जेव्हा आपण त्याची भूमिका करू पाहतो तेव्हा जीवन कठीण होऊन जातं सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे आपलं काम नाहीये आपल्याकडे अनुतरित प्रश्न नसते तर देवावर विश्वास ठेवणं यासारखी गोष्टच अस्तित्वात नसती सगळं जाणून घेणं आपलं काम नाही आपलं काम देवावर विश्वास आहे जर आपला खरोखरच विश्वास आहे की देव नियंत्रण ठेवतो तर आपण निश्चिंत राहू काळजी करणं म्हणजे स्वतःला अयोग्य विचाराने छळणं होय मला विश्वास आहे तुम्ही देवाच्या ज्ञानाने भरलेले आहात आणि स्वतःला न इतके तुम्ही शहाणे आहात